उदाहरण दुसरं एका गोदामात विविध प्रकारच्या धान्याचा साठा खालीलप्रमाणे आहे दिलेल्या सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख तयार करा धान्य तांदूळ पोती चाळीस धान्य गहू पोती छप्पन्न धान्य बाजरी पोती आठ धान्य ज्वारी पोती बत्तीस पहा या उदाहरणातील पोत्यांच्या सर्व संख्या या आठच्या पाढ्यात आहेत म्हणून प्रमाण दाखवण्यासाठी आपण एक चित्र बरोबर आठ पोती असं घेऊ पहा तांदूळ चाळीस पोती आहेत आठापंचे चाळीस होतात म्हणून तांदळासाठी पाच चित्रे काढली गहू छप्पन्न पोती आहेत आठी साती छप्पन्न होतात म्हणून गव्हासाठी सात चित्र काढली बाजरी आठ पोती आहेत म्हणून त्यासाठी एकच चित्र काढलं आणि ज्वारी बत्तीस पोती आहेत आठ चोक बत्तीस होतात म्हणून ज्वारीसाठी चार चित्रे काढली तर मुलांनो हा झाला आपला चित्रालेख तयार उदाहरण तिसरं शाळेच्या ग्रंथालयातील एका कपाटात असणाऱ्या विविध पुस्तकांची संख्या दिली आहे दिलेल्या माहितीवरून चित्रालेख तयार करा विषय विज्ञान पुस्तके अठ्ठावीस विषय क्रीडा पुस्तके चौदा विषय कविता पुस्तके एकवीस कथा पुस्तके सात यासाठी आपण एक चित्र म्हणजे सात पुस्तके घेऊयात कारण दिलेल्या सर्व संख्यांना सातने भाग जातो विज्ञानाची अठ्ठावीस पुस्तकं आहेत म्हणून चार चित्र घेतली क्रीडा विषयाची चौदा पुस्तकं आहेत म्हणून दोन चित्र काढली कवितेची एकवीस पुस्तकं आहेत म्हणून तीन चित्र काढली आणि कथेची सात पुस्तकं आहेत म्हणून या ठिकाणी केवळ एकच चित्र काढलं आणि हा पहा हा झाला आपला चित्रालेख तयार पाहिलं मुलांनो अशा प्रकारे तुम्ही चित्रालेखाच्या मदतीने सांख्यिकी माहिती सोप्या पद्धतीने लिहू शकता